आणि आजचा दिवस आपल्या देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे, कारण आज देशाचे नवे राष्ट्रपती नियुक्त केले जातील. राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि काही क्षणातच पहिला कल हाती येऊ शकेल. सुरुवातीला खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यातल्या लढतीचा आज निकाल येईल. सकाळपासून संसद भवनात राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील अशी माहिती आहे. अधिक माहिती प्रशांत कदम आपल्याला देतील. प्रशांत, मतमोजणी सुरू झाल्याचं कळतंय, पहिला कल कधीपर्यंत हाती येईल, कसं असेल या निवडणुकीचं मतमोजणीचं चित्र? 11 वाजता या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जरी प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये मतदान करता येत असलं तरी त्याची मतमोजणी मात्र एकाच ठिकाणी म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये होत असते. सुरुवातीला खासदारांची जी मतं आहेत की ज्याचं मतांचं मूल्य जे आहे ते सर्वाधिक आहे, प्रत्येक खासदाराच्या एका मताचं मूल्य जे आहे ते जवळपास 700 आहे आणि या मतांची मोजणी पहिल्यांदा होऊन सुरुवातीचा कल जो आहे तो थोड्याच वेळामध्ये आपल्या हाती येईल. या संपूर्ण निवडणुकीसाठी जे निवडणूक अधिकारी आहेत ते लोकसभेचे सचिवालयाचे अधिकारी असतात आणि त्यांच्या निगराणीखाली ही सगळी मतमोजणी जी आहे ती सुरू आहे. खरं तर म्हणजे फारसं आश्चर्य नाहीये, म्हणजे आपल्याला माहितीये की विजयी कोण होणार, कारण ज्या पद्धतीनं पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यातून द्रौपदी मुर्मू यांचा विजय जो आहे तो अधिकाधिक सुकर होत गेलेला आहे. फक्त बघावं हेच लागेल की किती मतं अधिकची मिळतायत आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे दावे स्वतः मुख्यमंत्र्यांनी केले आहेत ते बघता 200 आकडा भाजप पार करते का बघावं लागेल. प्रशांत, ताजी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तर सर्व मतपेट्या सध्या संसद भवन परिसरामध्ये आहेत, मतमोजणी सुरू झाली आहे. 11 वाजताच या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि काही वेळातच पहिला कल आपल्याला समजू शकेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.